कार्य कृषि कार्य शेतीचे काम साचीचे पुन्हा षष्ठी साचीचे म्हणजे की काय तर षष्ठी म्हणून षष्ठी तत्पुरुष समास आता कृषी शब्द कशाप्रमाणे झाले तर स्त्री शेती शेती म्हणजे की स्त्रीलिंग कशाप्रमाणे झाले मते कृषी शेती काय मते हे कृषीची काही कृषे हे कृषे हे कार्य षष्ठी तत्पुरुष समास अशक्ता अशक्ताचं काही न शकता हा न तत्पुरुष समास आता न तत्पुरुष समासाचं वैशिष्ट्य काय आहे तर जर का सुरुवातीला अ म्हणजे नकारार्थी शब्द असेल तर त्याला अच्या ऐवजी आपण न दाखवतो न शकता हा न तत्पुरुष समास त्यानंतर राजधर्म राजाचा धर्म साचीचे पुन्हा षष्ठी मग राजाची षष्ठी काय राजाची षष्ठी काय आहे राज्ञ षष्ठी काय राज्ञ म्हणून राज्ञ धर्म षष्ठी तत्पुरुष समास निकृष्टान्न म्हणजे खालचं अन्न खालच्या प्रतीचे अन्न मग आपण खालच्या प्रतीचे अन्न अन्न काय आहे नपुसकलिंगी आहे पूर्वपद पण नपुसकलिंगीच करायचं पूर्वपद नपुसकलिंगी करताना निकृष्ट निकृष्ट अन्न कर्मधारय समास आता आपण तुमंतव्य बघणार तुमंतव्याचे वैशिष्ट्य काय आहे बरं तर तुम्ही नववीला शिकलेले आहे तुमंतव्याला धातूंना तुम प्रत्यय जोडून जे धातूंना तुम प्रत्यय जोडल्या जातात त्याला तुमंतव्य असे म्हणतात आणि ज्या धातूंना त्वा प्रत्यय जोडला जातो त्याला त्वांतव्य असे म्हणतात मग आपण आता या परिच्छेदामध्ये आलेले तुमंत आणि त्वांतव्य तुम्हाला परीक्षेमध्ये परिच्छेदातून तुमंतव्य किंवा त्वांतव्य कोणते ते लिहायला येतात म्हणून आपण ते बघूया तुमंत अव्यय मग या परिच्छेदामध्ये कोणते आले गाळतो आणि टाकतो बघा या शब्दांच्या पुढे या धातूंच्या पुढे काय आलं आहे तुम प्रत्यय लागलेले आहे म्हणून गाळतोला तुम प्रत्यय लागला म्हणून तो काय झाला तुमंत आहे प्र अधिक आप असा धातू आहे आणि त्याला तुम प्रत्यय लागला मग काय झालं प्राप्त पुढे त्वांतव्य त्वांतव्याचं वैशिष्ट्य काय सांगितलं की धातूला त्वा प्रत्यय लागतो म्हणून तिथे काय झालं ज्ञात्वा आणि पुढचं कोणतं आहे दृष्ट्वा आता इथे तुम्ही म्हणाल की त प्रत्यय तर लागला इथे लागला नाही इथे ट प्रत्यय लागला तर कधी कधी संधी नियमानुसार टचा ट ढ किंवा द ढ असा नियम होतो म्हणून इथे ट झालेला आहे त्याचा म्हणून दृष्ट्वा असे रूप